सण उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे करण्यात कुणाचीही हरकत नाही मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपल्यामुळं त्रास होऊ नये याचाही विचार होणं गरजेचं आहे सध्या गणेश उत्सवाचा उत्साही माहोल आहे शहरातील सर्वच रस्त्यांवर गर्दी वाढली आहे अशातच अनेक सार्वजनिक मंडळांनी रस्ता अडवून मध्यभागीच मोठे मंडप उभारले वास्तविक कोल्हापूर महापालिका आणि पोलिसांनीही वाहतुकीचा अडथळा होईल असा मंडप उभारू नये असं आवाहन केलं होतं पण अनेक मंडळांनी संपूर्ण रस्ता व्यापेल आणि वाहतुकीला अडथळा ठरेल असे मंडप उभारले त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे मंगळवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे घरोघरी चैतन्याचं वातावरण आहे खरेदीच्या निमित्तानं किंवा मित्रपरिवाराकडील गणपतीच्या आरतीसाठी नागरिक घराबाहेर पडतायत आणि त्यामुळं शहरातील सर्वच रस्ते गर्दीनं ओसंडून वाहतायत अशा वेळी अनेक मंडळांनी उभारलेले मंडप वाहतूक कोंडीत भर घालताय खरं तर कोल्हापूरला वाहतूक कोंडी नवीन नाही अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळं अनेक रस्त्यांवर रोजच ट्रॅफिक जाम होतं पण काही मंडळांनी थेट रस्ता अडवून संपूर्ण वाहतूक रोखली जाईल असे मंडप घातलेत राजारामपुरी शाहूपुरी शिवाजीपेठ मंगळवारपेठ रविवारपेठ शुक्रवारपेठ शनिवारपेठ लक्ष्मीपुरी या भागातील अनेक गल्ल्या मंडळांच्या मंडपामुळं वाहतुकीसाठी बंद झाल्या वास्तविक संपूर्ण रस्ता व्यापून टाकला जाईल आणि वाहतूक बंद होईल अशा पद्धतीनं मंडप उभारण्यास बंदी आहे पण अनेक मंडळांनी कायदा आणि प्रशासनाची सूचना धाब्यावर बसवून पूर्ण रस्ता बंद होईल असे मंडप उभारले तर काही मंडळांनी आपल्या मंडपा शेजारी अगदी चिंचोळी जागा ठेवली आहे त्यातून एखादी दुचाकी सुद्धा नीट जाऊ शकत नाही वास्तविक रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी सहजपणे जाईल इतकी जागा प्रत्येक रस्त्यावर मोकळी असणं आवश्यक आहे पण मंडळांनी त्याची खबरदारी घेतलेली नाही किमान पुढील वर्षी तरी सार्वजनिक मंडळांनी सुरक्षेचं आणि सामाजिक जाणीवेचं भान ठेवून मंडप उभारताना काळजी घेणं अपेक्षित आहे